हॅलो समद्या मित्रांनो, ग्रोथ पार्टनर स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आता टॅलीमध्ये 4.0 रिलीज व्हायला लागले. त्याच्यामध्ये आपण एक्सेल टू इम्पोर्ट करू शकतो. ते बँक स्टेटमेंट, परचेज, ओचर, स्टॉक आयटम्स, ट्रान्झॅक्शन हे समजा आपण टॅलीमध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकतो 4.0मध्ये. आता मी ए व्हिडिओमध्ये ट्रान्झॅक्शन कसं इम्पोर्ट करायचं म्हणून बघू. ते टॅलीमध्ये कसं यूज होते म्हणून बघू. त्याच्याकरिता पहिला आपण एक एक्सेल सीट रेडी करून घेऊ. मी एक्सेल सीट ऑलरेडी क्रिएट केलेला आहे, ते ओपन करतो. नेक्स्ट अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. इथं तुम्हाला दिसते मी ऑलरेडी हे क्रिएट केलेलं आहे एक्सेल सीटमध्ये. डेट, ओचर टाईप, इनवाईज नंबर, पार्टी नेम, लेडजर, डेबिट क्रेडिट, युनिट ऑफ मेजरमेंट, रेट हे समजा मी एक्सेल सीटमध्ये ऑलरेडी रेडी केलेलं आहे. आपण पहिला एक्सेल सीटमध्ये रेडी करून माउटनं टॅलीमध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता. हे टॅलीमध्ये बघू कसं इम्पोर्ट होते म्हणून. टॅली ओपन करतो. ह्याच्यामध्ये 4.0 बीटा व्हर्जन डाउनलोड केलेलं आहे. F1 अबाउट इथं रिलीज 4.0 बीटा लेटेस्ट डाउनलोड केलेलं आहे. बॅक इथं तुम्हाला दिसतं इम्पोर्ट म्हणून. नेक्स्ट ह्याच्यामध्ये मॅनेज मॅपिंग टेम्पलेट्स. इथं ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट करायला लागले, त्याच्यासाठी ट्रान्झॅक्शनमध्ये क्रिएट म्हणून सिलेक्ट करतो. नेक्स्ट अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स म्हणून आहे, ते C1 आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन म्हणून टाईप करतो. नेक्स्ट अकाउंटिंग वोचर, पेमेंट, रिसिप्ट, सेल्स, परचेज हे सिलेक्ट करतो. वोचर्स नेक्स्ट ह्याच्यामध्ये ओचर टाईप नेम म्हणून फर्स्ट सिलेक्ट करायला पाहिजे. नेक्स्ट ओचर टाईप, ओचर डेट, डेट, ओचर नंबर, इनवाईज नंबर, लेडजर नेम. नेक्स्ट ह्याच्यामध्ये पार्टी नेम, लेडजर अमाऊंट, ह्याच्यामध्ये लेडजर अमाऊंट. नेक्स्ट लेडजर अमाऊंट, डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट, आयटम नेम. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आयटम नेम, बिल्ड क्वांटिटी, बिल्ड क्वांटिटी, क्वांटिटी, आयटम रेट. नेक्स्ट रेट, आयटम अमाऊंट. नेक्स्ट व्हॅल्यू. आपण ह्याच्यामध्ये मॅपिंग टेम्पलेट्स फॉर ट्रान्झॅक्शन समजा क्रिएट केल्यावर आपण हे इथं ॲक्सेप्ट घ्यावा. येस, हे समजा आता टॅलीमध्ये इम्पोर्ट झाले क्रिएट केल्यावर. नेक्स्ट इथं इम्पोर्ट, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. इथं आपण अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन पाहत दिवा. नेक्स्ट C1 ट्रान्झॅक्शन्स. नेक्स्ट इथं तुम्हाला कंपनी बॅकअप हवी म्हणजे तेच पण करू शकतं. आता हे समजा इम्पोर्ट झाले सेल्स, रिसिप्ट, पेमेंट, परचेस. आता आपण हे इम्पोर्ट करू टॅलीला. आता इथं हे इम्पोर्ट झाले, इम्पोर्ट कम्प्लीटेड सक्सेसफुली म्हणून. हे टॅलीमध्ये बॅक जाऊन बघू कसं इम्पोर्ट झाले म्हणून. नेक्स्ट डे बुक. इथं आपण डेट चेंज करू. नेक्स्ट इथं तुम्हाला दिसते मी इम्पोर्ट केलेलं टॅलीला टायटन नॅशनल ट्रेडर्स हे समजा इम्पोर्ट झाले. इथं तुम्ही बघू शकता पेमेंटचं इम्पोर्ट झालं आहे इथं दिसते तुम्हाला.
असं हे टॅलीमध्ये आपण एक्सेल टू इम्पोर्ट करून घेऊ शकता. धन्यवाद.